नमस्कार, आज आपण पाहणार आहोत उडदाचे पापड। थोडीशी याला मेहनत घ्यावी लागते पण पापड अतिशय छान होतात। चला तर मग पाहूया आपण उडदाच्या पापडाची पूर्ण रेसिपी। याकरता मी 1 किलो उडीद डाळ दळून आणली होती। याच्यामध्ये मी रामबंधूचा तयार पापड मसाला वापरला आहे। हे पूर्ण पाकिट मी याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे। पूर्ण सगळ्या पिठामध्ये हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आहे। आता ह्याला थोडं थोडंसं पाणी घालून आपण मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी नाही घालायचं आहे कारण आपल्याला हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। हे पीठ तुम्ही जेवढं जास्त घट्ट मळाल तेवढा आपला पापड छान होतो। आई मळून देते हे पीठ। थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मी पूर्णपणे मळून घेते आहे। हे पाठ हे एकदम घट्ट मळून घेतले। थोडं थोडंसं मळून छोटे छोटे गोळे करून ते एकत्र करून मी मिक्स केले। आता ह्याला थोडंसं तेल लावते। तेल जेवढं कमी वापरता येईल तेवढं कमी वापरायचं आहे, नाहीतर मग पापडाला नंतर तेलाचा वास येतो। हे पाहता हा छान गोळा करून ठेवला। हे मी आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी पाटावरवंट्याने हे पापडाचं पीठ चेचून घ्यायचं आहे। जेवढं आपण हे पीठ चेचू आणि त्याला हलकं करू तेवढं हे पापड छान सॉफ्ट होतात। ह्याच्याखाली मी पोतं हंतरले पाट्याखाली आणि चेचते म्हणजे आपले फरशी पण ब्रेक होणार नाही। हे पाहतानंतर हे पीठ आपल्याला खेचून घ्यायचं आहे। जेवढं आपण खेचून घेऊ हे पीठ जेवढं ताणलं जाईल तेवढं ते हलकं होतं आणि पापड एकदम खुसखुशीत होतो। हे पा छान पीठ आता मी असं हाताने ओढून ओढून ते मऊ झालं आहे पीठ। ओढून ओढून हे पीठ घेतले। आता याच्या मी लाट्या करून घेतली आहे। असं पातळ्याचा लांबट गोळा तयार करायचा आहे। मी आता पुढचा थोडा लांबट केला आहे, मागे थोडं जाड ठेवले, नंतर मी तो पण पोलपाटाचा थोडासा गोळा कमी झाला की तो लांबट करून घेते। आता याच्या हवेत त्या आकाराच्या सुरीने छोट्या छोट्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या किंवा तुम्ही हे दोऱ्यानेही कट करू शकता। हे बाह्या लाट्या केल्यात मी। आता हे पीठ आपल्याला कायम झाकून ठेवायचं आहे, नाहीतर पीठ वाळतं आणि कडक होतं ते, त्यामुळे पापड मग नीट होणार नाही। त्यामुळे प्रत्येक वेळी हे पीठ झाकूनच ठेवायचं आहे आपल्याला। हे पा आता मी एक एक लाटी घेते आणि हा पापड लाटी आहे। हा पापड आपल्याला थोडंसं लागलं तर पीठ लागायचं आहे आणि लावायचं आहे। तेल नाही लावायचं पापडाला, नाही तर नंतर मग जसे पापड जुने होतील तसा त्याला तेलाचा वास येतो। ही लाटी घेतली आणि हे मी पोलपाटावर थोडंसं पीठ घेऊन लाटती आहे। पापड आपण जेवढं पीठ चेचून घेऊ किंवा आपण त्याला खेचून घेतो हाताने तेवढं हे पीठ सॉफ्ट होतं आणि पापड हवे तेवढा ताणला जातो। अगदी एवढ्या छोट्या लाटीचाही मी एवढा मोठा पापड करते आहे। विकत मिळतो त्या साईजचा पापड आहे आपला हा आणि लाटी फार छोटी घेतली आहे। हे पहा छान आता पापड पातळ लाटून घ्यायचा आहे। कमीत कमी पीठ वापरायचं आहे म्हणजे हे पापड छान वर्षभर टिकतात। याला आळीही लागत नाही आणि तेलकट वासही येत नाही। हे पीठ तुम्ही पाटावरवंटा नसेल तर बत्त्यानेही चेचू शकता। जर तेही नसेल तर मग नाही चेचलं तरी चालेल, मग ते हाताने जास्त वेळ जरा खेचून घ्यायचं आहे। या पापडाला थोडी मेहनत जास्त असते पण पापड अतिशय छान होतात थोडी मेहनत घेतल्यावर। हे थोडेसे फार मोठे पण नाही आपल्याला आकार करायचा आहे म्हणजे तळायलाही छान कढईत ते तळता येतात आपल्याला। हे पाहता हे झालेत पापड। हे पापड घरातच कॉटनच्या साडीवर वाळवती आहे। थोडेसे ते नंतर श्रिंक व्हायला लागतात म्हणून लगेच मग आपण ते एकावर एक ठेवायचे। हे पाहता हे 1-2 दिवस मी घरातच वाळवलेत, नंतर त्याला थोडा वेळ ऊन द्यायचं। उन्हातही फार ठेवायचे नाहीतर मग ते श्रिंक होतात। हे पा असे होतात। 1-15 मिनटं एका बाजूने आणि 15 मिनटं दुसऱ्या बाजूने ऊन दिलं की हे पापड छान टिकतात आणि मग ते एकावर एक असे ठेवत जायचे आणि मग त्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आपण। आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते आणि भाजूनही दाखवणार आहे। पापड करताना फक्त काही टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या की पापड अगदी छान होतात। हे पाहता आम्ही भाजून दाखवते तुम्हाला गॅसवर। गॅसवर हा सतत उलट पालट करत राहायचा आहे म्हणजे तो करपणार नाही आणि त्याला छान हा भाजला जातो। तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही भाजू शकता। तुम्ही तव्यावरही भाजू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्येही भाजू शकता। हे पाहता मी तुम्हाला एक पापड तळूनही दाखवते। मी आधीचेच जे तेल होतं घरात कढईमध्ये त्यातच एक तळून दाखवते। हे पा छान फुलतोय आपला पापड। अतिशय खुसखुशीत झालेत हे पापड चवीला। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।
आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.